आपल्या समोर सादर होत असलेला हा सोहळा अर्थात भीमा तुभा वंदना जगातील सर्वात श्रीमंत सोहळा म्हणजे भीमा तुभा वंदना. जगातील सर्वात श्रीमंत सोहळा म्हणण्यामागचं कारण असं की मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व नामवंत कलाकार एकाच कार्यक्रमामध्ये एकाच छताखाली ज्यावेळी बघायला मिळतात तेव्हा समजून जायचं की हा कार्यक्रम म्हणजे भीमा तुभा वंदना. गेली 3 वर्ष हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही उपक्रम म्हणूया. आपण उपक्रम राबवतोय तो फक्त एकाच भरवशावर एकाच विश्वासावर की कितीही नैसर्गिक आपत्ती असू द्या कितीही पाऊस असू द्या ज्या दिवशी भीमा तुभा वंदना हा कार्यक्रम ठरलेला असेल त्या दिवशी सभागृहात बसायला जागा मिळणार नाही याची गॅरंटी असते शाश्वती असते या एका भरवशावर हा कार्यक्रम करतोय. आणि हा कार्यक्रम करण्यामागचा शुद्ध स्पष्ट हेतू एवढाच आहे सामाजिक परिवर्तन यापेक्षा वेगळं काही नाही. सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे मंडळी कारण आज ती काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखादा समाज किती सुधारलाय एखादा समाज किती पुढारलाय हे जर पाहायचं असेल तर सर्वात आधी त्या समाजातल्या महिला किती सुधारल्यात हे पाहिलं पाहिजे तेव्हा त्याच्यावर ठरवलं जातं की तो समाज सुधारलाय की नाही सुधारला. अगदी 15-20 दिवसांपूर्वीचं तुम्हाला उदाहरण सांगतो परिवर्तन का झालं पाहिजे महिलांमध्ये परिवर्तन का झालं पाहिजे सुरुवात तिथून झाली पाहिजे. 15-20 दिवसांपूर्वी जर कोणी आपल्यापैकी सोनी मराठीवर कोण होणार करोडपती हा कार्यक्रम नाशिकच्या एक महिला आल्या होत्या एक बहिणी होत्या आमच्या स्वाती आगवले नावाच्या त्यांची निवड झाली ते हॉट सीट पर्यंत आल्या त्या हॉट सीट वर येऊन बसल्या आणि खेळाला सुरुवात होणार नागराज मंजुळे प्रश्न विचारायला सुरुवात करणार त्याआधी त्या म्हणाल्या की सर मला काहीतरी बोलायचं आहे ते म्हणाले बोला. तर त्या भगिनी असं म्हणाल्या की आज मी या हॉट सीट पर्यंत येण्यामागे फक्त एकमेव कारण आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. कार्यक्रम सुरू होण्याआधीच जी भगिनी महात्मा फुलेंचं सावित्रीबाईंचं नाव घेते ती कार्यक्रम सुरू होण्याआधीच करोडपती झाली होती हो हे परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे उठाठेव आहे ही सगळी कलाकार मंडळी इथे एकत्र पाहिल्यानंतर इतकंच म्हणावं असं वाटेल की निशाने चुकते कुछ निशाने चुकते निशान अभी बाकी है कुछ निशाने चुकते निशान अभी बाकी है बेईमानों की इस दुनिया में कुछ कलाकारों का ईमान अभी बाकी है. बेईमानों की इस दुनिया में आ रही है एक मासूम आवाज बेईमानों की इस दुनिया में आ रही है एक मासूम आवाज है मनुवालियो कभी मैदान में मिलना यहां मेरे भीम का पूरा खानदान बाकी है. पर दोन ओळींमध्ये आपण किती भाष्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण असं आहे की तू फक्त बघत राहा मी आता कसा समाज जागवतो तू फक्त बघत राहा मी आता कसा समाज जागवतो माझी आडाने आजी मला सांगती बुद्ध पेरला का बाबासाहेब उगवतो बुद्ध पेरला का बाबासाहेब उगवतो म्हणून बाबासाहेब पोहोचवणं महापुरुषांचे विचार पोहोचवणं गरजेचं. एकच म्हणेल की तुरुंब भरले नदी नाले सर सागराची येणार नाही तुरुंब भरले नदी नाले सर सागराची येणार नाही कितीही तर माड्यांवर माड्या आभाळाला हात भिडणार नाही. भारतरत्न तर हल्ली गल्लो गल्ली मिळतात क्रिकेट खेळा पैसे कमवा घ्या भारतरत्न गाणी गा पैसे कमवा घ्या भारतरत्न पण पैसे कमवून करतात परदेशात जाऊन वगैरे म्हणून सांगा असं वाटतं की तुरुंब भरले नदी नाले सर सागराची येणार नाही कितीही तर माड्यांवर माड्या आभाळाला हात भिडणार नाही. अरे भारतरत्न तर हल्ली गल्लो गल्ली मिळतात माझ्या भीमा सागर नाम जैविक के मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. नाम जैविक जब मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है. अरे मोम क्या चीज है यहाँ पत्थर भी पिघल जाता है पत्थर भी पिघल जाता है. महापुरुष जन्मा आज धरती पर क्रांतिवीर महापुरुष जन्मा आज धरती पर भीमराव अंबेडकर जन्मते भीमराव अंबेडकर
Thank you.